म्हणजे खरोखरच मानलं पाहिजे मिस्टर जयरावला. सगळेजण त्यांनी त्यांच्या न केलेल्या कामाचं क्रेडिट त्यांना देतात, ते घेतात, पचवतात. सगळ्यांना जमत नाही हे असं फुकटचं क्रेडिट घ्यायला आणि ते पचवायला. सर सॉरी, मी मध्ये बोलतीये. म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण मला वाटतं तुम्ही म्हणताय तसं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ह्या सगळ्या विषयाच्या बाबतीत. इनफॅक्ट आमच्या ऑफिसमध्ये अशीही काही माणसं आहेत की जी सतत दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं क्रेडिट घेतात, स्पेशली जयरामनी केलेल्या कामाचं क्रेडिट. म्हणजे मेहनत जयराम घेतो आणि क्रेडिट यांना मिळतं, प्रमोशन यांना मिळतं आणि जयराम त्यांच्या हाताखाली काम करतो. मला वाटतं सर, जयरामचं टॅलेंट, त्याची हुशारी कोणीच समजू शकलेलं नाही. पण मला त्याच्या टॅलेंट बद्दल, त्याच्या हुशारी बद्दल पूर्ण विश्वास आहे. तो खरंच खूप हुशार आहे सर. मला या बाबतीत काहीही शंका नाही. मला माहितीये मिस्टर जय किती हुशार आहेत. ते नेहमी खूप पुढचा विचार करतात. त्यांची हुशारी मी पाहिली आहे, अनुभवली आहे. दूरदृष्टी खूप चांगली आहे त्यांची, हो ना मिस्टर जयराम? सर मी खूप प्रामाणिकपणे काम करतो, त्यामुळे मला कोणीतरी क्रेडिट द्यावं, माझ्या कामाचं कौतुक करावं हा सगळा विचारही डोक्यात येत नाही. आणि दूरदृष्टीबद्दल बोलत असाल तर येस, आय डू हॅव गोल्स. करेक्ट. पण काही लोक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक शॉर्टकट्स वापरतात. बरोबर आहे सर, पण जय त्यातला नाही. हा तुमचा त्यांच्यावरती असलेला आंधळा विश्वास आहे. मे बी. पण मी अशी मुलं बघितली आहेत जी करिअरमध्ये कधीही जास्ती यशस्वी होऊ शकत नाहीत. मग त्यांच्याकडे एक अत्यंत सोप्पा मार्ग असतो, कुठल्या तरी एका अत्यंत श्रीमंत बापाच्या एकुलत्या एक मुलीला गाठायचं, तिला आपल्या प्रेमामध्ये फासवायचं आणि मग तिच्याशी लग्न करायचं. पण प्रेम आंधळं असतं. ती मुलगी त्याची गरिबी, त्याची लायकी, त्याचा हेतू हे काहीही न बघता त्याच्याशी लग्न करते. आणि मग तो मुलगा त्या मुलीच्या श्रीमंत बापाची सगळी संपत्ती आपल्याला कधी मिळेल या आशेवरती राहतो. इंटरेस्टिंग. पण सर ही फिल्मची स्टोरी आहे. पण वास्तवामध्ये घडणारी सुद्धा आहे ही स्टोरी. हो, पण बापाच्या नजरेतून पाहिलेली, मुलाच्या नजरेतून नाही. कारण सर मी अशी अनेक मुलं पाहिली आहेत जी स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या जीवावर आपलं ध्येय गाठतात आणि त्यासाठी त्यांना अनेक दिव्यातनं जावं लागतं, अनेक अपमान सहन करावे लागतात, पण तरी त्यांच्यात एवढी सहनशक्ती असते की ते स्वतःचं ध्येय गाठतातच. वास्तवात अशी खूपच कमी माणसं असते. युअर राईट मिस रजनी. अहो मेहनत तर सगळेच जण घेतात, रस्त्यावरची गाढव सुद्धा. त्या गाढव त्या गाढवांकडे ध्येय नसतं सर. पण मेहनत करून सुद्धा ध्येयापर्यंत पोहोचता आलं नाही तर त्या मेहनतीला गधा मेहनत असं म्हणतात.
सर आपण जय बद्दल बोलत होतो आणि आता विषय दुसरीकडे सॉरी एनिवे प्रश्न तुमच्या मेहनतीचा आहे मिस्टर जयराम बघूया तुमची मेहनत आणि तुमची सहनशक्ती तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाते सर मी एक ना एक दिवस तुमच्यासारखं बनून दाखवेन माझ्यासारखं होणं सोपं नाहीये मिस्टर जयराम उंटावर बसून शेळ्या नाही आगतायत इथले ऐऱ्या गैऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं की आपण अनिल दाभोळकर सारखं व्हावं एडीएमचं मालक व्हावं पण नशीब आणि मेहनत दोन्ही कधी कधी साथ देत नाही नुसती स्वप्न रंगवून शॉर्टकट वापरून असं मोठं नाही होत आहेत हे जे सगळं उभं केलं ना ते माझ्या मेहनतीतून उभं केलंय मी एकट्यानं शून्यातून उभं केलंय सगळं सर आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रचंड मेहनतीने तुम्ही हे सगळं विश्व उभं केलंय पण सर तुम्हाला असं नाही वाटत की म्हणूनच प्रत्येक मुलाला अनिल दाभोळकर व्हावं असं वाटत हा आता प्रत्येकाला ते शक्य होणार नाही कारण प्रत्येक जण खरंच अनिल दाभोळकर नसतो मिस रजनी तुम्ही खूप हुशार आणि समंजस आहात पण यांच्या विचारांची आणि कर्तृत्वाची अजून तितकी पोच दिसत नाही नुसतं प्रेझेंटेशन बनवणं महत्वाचं नसतं महत्वाचं असतं की आपण ते कसं प्रेझेंट करतो आणि म्हणूनच मिस रजनी मी तुम्हाला ह्या प्रोजेक्ट वरती घेतलं आय थिंक आय हॅव मेड अ राईट चॉईस थँक्यू सर येस नाही त्यांना 2 मिनिटं थांबायला सांगा ही माझी मीटिंग संपलेली आहे या त्यांना लगेच आत पाठव ओके ओके तुम्ही येऊ शकता नेक्स्ट मीटिंग मध्ये आपण हे सगळं फायनल करू अर्थात बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इनकॉर्पोरेट केल्या आहेतच थँक्यू सर सो थँक्यू व्हेरी मच वा मीटिंग झाली आणि लवकर संपली बोल कुठे जायचं जेवायला मला घरी जावं लागलं नॉट फेअर जय मीटिंग लवकर संपली आहे मीटिंग 10 पर्यंत चालली असते तर थांबला असतास ना पण आता मीटिंग संपली आहे ना ठीक आहे मग असं समज की मीटिंग नाही संपली अजून आता खूप वेळ आहे आपल्याकडे आणि हो माझ्यामुळे मिळालाय हा वेळ बाय द वे तुझ्यामुळे हो मग माझ्यामुळेच दाभोळकरांची अर्ग्यू न करता ते जे काही बोलत होते त्याला हो म्हणत गेले मी म्हणून विषय वाढला नाही आणि म्हणून हा वेळ आपल्या नशिबात आहे झालं तस का रिॲक्ट होतोस तू नाही मग मी कसा रिॲक्ट होणं अपेक्षित आहे तुला रजनी नाही सांग ना मला काय रिॲक्शन अपेक्षित आहे तुला रजनी एकतर आज मीटिंग उशिरा सुरू झाली आहे तुझ्यामुळे आणि तू येईपर्यंत ना त्या दाभोळकरांनी मला तिथे बाहेर लॉबी मध्ये बसवून ठेवलं होतं सॉरी आणि आत मीटिंग मध्ये काय तर जगभराच्या वेगवेगळ्या चर्चा मीटिंगचा विषय बाजूला आणि काय म्हणालीस तू आतमध्ये त्यांच्या होला हो करत होतीस म्हणजे तुला ते जे काही म्हणताय हे सगळं पटत होत सांग ना रजनी आजकालच्या तरुण मेहनती मुलांबद्दल त्यांच्या स्वप्नांबद्दल जे काही दाभोळकर म्हणत होते ते सगळं तुला पटत होत ना हाच अर्थ निघतो ना त्यातून काय का रजनी या लहानपणापासून काहीतरी स्वप्न पाहिलेल्या मुलांना
फक्त एखाद्या श्रीमंत बापाची मुलगी पटवणं एवढंच ध्येय असतं का? काय म्हणाले ते रस्त्यावरची गाढव? अरे ही रस्त्यावरची गाढव आणि ही मुलं काय सेम असतात का? आणि जर तुला तुला जर त्यांची ही सगळी मतं पटत असतील ना, तर मी पण त्या गाढवांमधलाच एक होतो. जय, एवढं चिडण्यासारखं खरंच काही झालेलं नाहीये. दाभोळकरांनी एक जनरलाइज स्टेटमेंट केलं आणि तू तसं नाहीयेस हे मी बोलले सुद्धा इनफॅक्ट त्यांच्या समोर. बर, तू मोठा होण्याची स्वप्न बघतोयस हे खरं आहे, पण श्रीमंत मुलीशी लग्न करण्याचं काय? तुझा मुळात लग्नाशी सुद्धा काही संबंध नाही. त्यांनी एक उदाहरण दिलं फक्त. आणि हो, मला खर तर तुझ्याही काही गोष्टी पटत होत्या, पण तरी मी त्यांच्या होला हो करत गेले, कारण त्यांच्या त्या विचित्र वागण्याचा तुला त्रास होऊ नये म्हणून. हो, कारण ते काहीतरी म्हणणार, त्याच्यावर तू काहीतरी बोलणार, शब्दाला शब्द वाढत जाणार, परिणाम काय? ऐक, आपण देव टूर्स मधले एम्प्लॉई आहोत आणि दाभोळकर आपले क्लायंट आहेत, फरक आहे. एम्प्लॉईजची रांग लागू शकते, पण एवढा महत्वाचा क्लायंट जर परत गेला ना, तर मी सगळं फक्त तुझ्यासाठी करत होते. जय, माझ्यासाठी स्वतःसाठी. शी, तुला अशी म्हटले मी? हो जय, रजनी दाभोळकरांच्या गुडबुक्स मध्ये राहण्यासाठी तू हे सगळं करतेस. उगाच नाही, दाभोळकर तुला फोन करून तुझ्याशी सगळं कोऑर्डिनेट करतो. माय गॉड, माय गॉड, कसली भीती वाटते जय? मला कसली भीती वगैरे वाटत नाही. तुला भीती वाटतेय? हो, तुला भीती वाटतेय आणि ती तुझ्या वागण्यात बोलण्यात दिसतेय. इतकं इनसिक्युअर केलंय ना त्या अदितीने तुला. तुला काय वाटलं? मी तुझं क्रेडिट घेईन अदिती सारखं. प्लीज जय, प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. हे प्रोजेक्ट संपलं ना की पहिल्यांदा मी सगळ्यांना जाऊन सांगेन की ह्या प्रोजेक्टचं क्रेडिट हे फक्त आणि फक्त जायचं आहे. मला नको आहे क्रेडिट, मी नाही घेणार ते, डोंट वरी. पण प्लीज, फक्त तुझ्यासाठी मला दाभोळकरांना माझ्या स्टाईलनी हँडल करू दे प्लीज. स्टाईल? हां, कसली स्टाईल? सांग ना मला, काय स्टाईल आहे यार? गोड गोड बोलायचं, इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या, बस ही स्टाईल आहे? बिझनेस आहे हा, माणसं जिंकणं कळलं पाहिजे इथे, आणि त्यासाठी अशा गप्पा महत्वाच्या असतात. मीटिंग मध्ये फक्त कामाचं बोलून नातं नाही जोडता येत, त्यासाठी वेळ घालवायला लागतो त्यांच्या बरोबर, मित्र व्हावं लागतं, त्यांच्या कलांनी घ्यायला लागतं. हे बघ, इथे वाकला नाहीत ना तर मोडाल, कळत? काही गरज नाहीये. गरज कशी नाहीये? जरा आजूबाजूची माणसं बघ, त्यांची उदाहरणं घे जरा. तुला ज्यांचा पुळका आहे ना खूप, बघ जरा त्यांच्याकडे. हो, मी अदिती बद्दलच बोलतीये. आपल्यासारखी एक नॉर्मल एम्प्लॉई आहे ती. हा, ऍक्च्युली माझ्याही नंतर जॉईन झाली आहे खरं तर कंपनी. बघ, आज सरांचं पान आलत नाही तिच्याशिवाय. बरं, ऑफिसमधल्याही सगळ्या लोकांना आवडते, आणलं पाहिजे तिला. सगळ्या प्रकारच्या लोकांशी पटत तिचं जय, खरंच मानलं पाहिजे. म्हणजे तांगडेपासून अमित पर्यंत आणि तुझ्यापासून अविनाश सरांपर्यंत, औन पर्यंत, सगळ्यांशी. फक्त फरक एवढा आहे की मी हे सगळं स्वतःसाठी नाही करत आहे, तुझ्यासाठी करते. आणि ती हे सगळं फक्त स्वतःसाठी करत होती आजपर्यंत. रजनी बास, तिने तुझ्याकडून, त्या जुईकडून गोडगोड बोलून कामं करून घेतली, सरांना दाखवली. क्रेडिट गोज टू आदिती मॅडम. आम्ही काय करतो? टाळ्या वाजव. रजनी, मी म्हंटल ना बास. दरवेळी चुकीचा विषय काढायची काही गरज नाही. आता मीटिंग बद्दल बोलत होतो ना मी. आज मीटिंग मध्येही तू दाभोळकरांसमोर आदितीला चुकीचं पोर्ट्रेट केलंस. जय जय,
दाभोळकरांबरोबर अदितीचीही मीटिंग झाली होती माझ्या आधी. त्यांनी तिला ऑफर दिली? नाही, मला दिली. का? त्यांनाही जाणवलं असेलच ना तिच्याबद्दल काय ते. रजनी, नाही, आदिती बद्दल वाईट बोललेलं मला नाही. का? कारण मला ते आवडत नाही. का? प्रेमात पडलंय तिच्या? काय कारण काय? कोण आहे ती तुझी? कोण लागते ती तुझी? जय जय, मी काहीतरी विचारतीये तुला, मला उत्तर दे. हा, बोल ना, काय काय प्रॉब्लेम काय आहे? का नाही आवडत? हो, नाही आवडत मला. आणि तुला कारणच हवंय ना तर सांगतो मी. कारण आदिती माझी लग्न. कमाल आहे, अजून मीटिंग सुरू आहे. जय पण ना, निदाने कैसे मस्तरी करायचं मला. बोल रजनी, प्लीज. मी काहीच नाही बोलले, तू बोलत होतास काहीतरी, तेवढ्यात फोन. बोल. ती तुझी? ती माझी खूप चांगली मैत्रीण. मैत्रिणीसाठी इतकं पजेसिव्ह? हे बघ रजनी, तू कोणाही बद्दल काही वाईट बोललीस ना तर ते मी ऐकून नाही घेण. हा मग कोणाही बद्दल, म्हणजे त्या जुई बद्दलही जर तू काही बोललीस तर मी ते ऐकून घेणार नाही. आता तुला जे समजायचं ते समज. तुला जोड्या लावायच्यात माझ्या खुशालला, पण आज जे मीटिंग मध्ये झालं ना ते पुन्हा घडतं कामा नये. मीटिंग नंतर तुमच्या दोघांच्या वायफळ गप्पा ऐकायला मी तिथे थांबणार नाही. आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर मला आऊंना सांगून माझ्या बरोबर ह्या प्रोजेक्ट मध्ये दुसऱ्या कोणाला तरी घ्यावं लागेल. कोणाला? कुणाला? म्हणजे जुईला किंवा अगदी अदितीला. तू काढणार मला या प्रोजेक्ट मधन? ठीक आहे, बघ, प्रयत्न कर. चॅलेंज चॅलेंज. फक्त एवढं लक्षात ठेव की मी नाही म्हटल्यावर दाभोळकरांनी मीटिंग कॅन्सल केली, मी फोन केल्यावर पुन्हा त्यांनी वेळ दिला. आज मी येईपर्यंत तुला दाराबाहेर उभं केलं माझ्यामुळे आज आपण दाभोळकरांना भेटलो. काय करायचं, काय नाही करायचं, कुठे कधी कसं भेटायचं हे सगळं ते मला कळवतात. असं असताना, मी नसताना ते तुला भेटतील या प्रोजेक्टसाठी? काढू शकशील मला या प्रोजेक्टमधून? तुला वाटतं शक्य आहे? आणि माहीत नाही का, पण तुझ्यात आणि दाभोळकरांमध्ये काही प्रॉब्लेम आहे? एवढा हुशार प्रोफेशनल माणूस काय विचित्र वागतो तुझ्याशी? माझ्याशी नॉर्मल वागतात, एकदम छान बोलतात, सतत घालून पडून बोलतात, रूडली वागतात. का? नाही नाही नाही, डोंट वरी,
तुला प्रश्न नाही विचारते, मीच शोधून काढण्याचं उत्तर खरं. पण एक लक्षात ठेव, मी तुझ्या बरोबर असणं हेच बरं आहे, तुझ्याच फायद्याचं आहे. परत कधी विचारही करू नकोस मला दूर लोटण्याचा. हॅलो मिस रजनी. तुम्ही अजून इथे? सर बोलत होतो जरा. तुम्हाला घरी सोडू का मी? नाही नाही, तुम्हाला कशाला त्रास सर. आय मीन जय आहे ना, तो सोडेल. शुअर? या या शुअर. बाय. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू सर.